यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसरडा महाविद्यालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सामाजिक कृतज्ञता पुरस्काराची घोषणा प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार यांनी एडीएनच्या माध्यमातून केली. यात द्वारकादास पात्रीकर, डॉक्टर उन्मेश टाकळकर, प्राध्यापक मंगल खिवनसरा, प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे आदींची निवड समितीने केली असून लवकरच एका विशेष समारंभात हे पुरस्कार वितरित केले जाणार असल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार यांनी दिली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा अभ्यास केंद्र मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसरडा महाविद्यालय यांच्यामार्फत गेल्या 6 वर्षापासून सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक कार्यकर्ते, राजकीय सामाजिक कार्यकर्ते यांचा गौरव केला जातो. सामाजिक पुरस्काराचं हे 6वं वर्ष आहे. यावर्षी आपण फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन पुढे जाणारे राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमान द्वारकादासजी पात्रीकर साहेब, राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये विशेष करून महिलांच्या उन्नतीच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक मंगल खिवनसरा, दैनिक सकाळचे मराठवाडा आवृत्तीचे संपादक माननीय दयानंद माने सर, सिग्मा हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक उन्मेश टाकळकर सर, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा आयुर्वेद विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत देशमुख सर आणि साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रकाशनाच्या माध्यमातून आपलं विपुल असं काम केलेलं आहे असे पुंडलिक बापू आतकरे, आणि यावर्षीपासून एक मरणोत्तर पुरस्कार देण्याचा निर्णय आमच्या निवड समितीने घेतलेला आहे. त्याच्यामध्ये घाटीचे माजी प्राध्यापक आणि ज्येष्ठ परिवर्तनवादी साहित्यिक डॉक्टर सुहास जेवळीकर सर यांना मरणोत्तर पुरस्कार देण्याचा निर्णय आमच्या निवड मंडळाने घेतलेला आहे. या निवड मंडळामध्ये ज्येष्ठ पत्रकार ससो खंडाळकर साहेब, घाटीचा माजी अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर मॅडम आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत, समीक्षक, साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर यांचा समावेश आहे. या समितीने हे पुरस्कार जाहीर केलेले आहेत. पुरस्काराचं हे 6वं वर्ष आहे आणि लवकरच एक मोठा विशेष असा कार्यक्रम घेऊन हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत.